प्रदर्शनाआधीच चर्चेत असलेला गणवेश या सिनेमाचा नुकताच पहिला पोस्टर रिलीज झालाय. वीट भट्टीत काम करणाऱ्या जोडप्याची आणि त्यांच्या मुलाभोवती या चित्रपटाची कथा फिरते. 15 ऑगस्टच्या निमित्ताने स्वातंत्र्य या विषयावर भाषण करण्यासाठी त्यांच्या लहान मुलाची निवड होते, पण त्यासाठी शाळेचा गणवेश आवश्यक असतो. पण या मुलाला गणवेश नक्की मिळतो का हे अगदी रंजकतेनं या चित्रपटात मांडण्यात आलंय. गणवेश सिनेमात प्रमुख भूमिका साकारणारा बाल कलाकार तन्मय मांडेच्या चेहऱ्यावरील निरागस भाव निश्चितच लक्ष वेधून घेणारे आहेत. त्यासोबतच सायकलहून स्वार होताना किशोर कदम आणि त्यांच्या आजूबाजूला वीट भट्टीतून उडालेला धुराळा हा सर्व लुक गणवेश सिनेमाची पार्श्वभूमी स्पष्ट करून काहीसा अंतर्मुख देखील करतो. या सिनेमात मुक्ता बर्वे, दिलीप प्रभावळकर, स्मिता तांबे, तन्मय मांडे, गणेश यादव, नागेश भोसले प्रमुख भूमिकेत असतील. तसंच गुरु ठाकूर यांनी गीत लिहिली असून मंगेश धाकडे यांनी संगीतबद्ध केलंय. उर्मिला धनगर आणि नंदेश उमप यांनी या सिनेमासाठी पार्श्वगायन केलंय.